अनेक जण गेले मात्र अजय चौधरी हे कायम आपल्या सोबतच राहिले, त्यामुळे अजय चौधरी यांना तिकीट देणं आपलं काम आहे। सर्वांनी म्हणून अजय चौधरींना विजय करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर शिवडीमध्ये आता बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी असा सामना रंगणार आहे। शिवडीमधून विद्यमान आमदार अजय चौधरींना ठाकरे गटानं पुन्हा एकदा तिकीट जाहीर केलंय। काल रात्री देखील अजय चौधरी यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि आज पुन्हा एकदा मातोश्रीवर अजय चौधरी पोहोचले आणि त्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांच्याकडून अजय चौधरी यांना तिकीट जाहीर करण्यात आलंय। तर शेवटी